मिरजेतील कार्यसम्राट नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून कणवाडकर हौते माजी आमदार स्वर्गीय हापीज घत्तुरे यांच्या घराजवळील रस्त्याचे नागरिकांच्या हस्ते लोकार्पण MIMचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी केले. नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या कामाचे कौतुक. मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 बुधवार पेठमधील कणवाडकर हौदजवळील रस्त्याचे नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मिरज शहरातील कित्येक वर्षापासून हा रस्ता कामाच्या प्रतीक्षेत होता. कार्यसम्राट नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या प्रभागात नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी कामाचा धडाका लावला आहे. अगोदरच प्रभागातील नवीन महापालिका शाळा, आरोग्य केंद्र, भागातील रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, पाण्याची टाकी, वाडे, वस्त्यावरील रस्ते इत्यादी विकास कामे करताना मात्र धार्मिक नीती जपताना महात्मा बसवेश्वर अर्धकृती पुतळा, भव्य ग्रंथालय आणि बौद्ध विहाराचे भूमिपूजन करून इत्यादी कामाचा धडाका लावला आहे. तर आज कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारा रस्ता मात्र आज नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी MIMचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी योगेंद्र थोरात यांच्या कामाचे कौतुक करत प्रभाग क्रमांक 20 निवडणुकीपूर्वीचा आणि आताचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे सांगत त्यांचे कौतुक करून नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागात कामे करताना कोणताही दुजाभाव न ठेवता पूर्ण केले असल्याचे सांगितले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्ग उपस्थित होता. एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. कणवाडकर हाऊस चौकाचे आज उद्घाटन झालं. MIMचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश कांबळे साहेब, रिजवाना भाभी, आमचे मैनूबाई, इजाजबाई, या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक या सगळे उपस्थित आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटतो की आमच्या प्रभाग 20 जे इलेक्शन झालं ते या चौकातूनच आम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट मिळाला. म्हणून सगळ्यात चांगला रोड, सगळ्यात चांगल्या एस्टिमेटचा रोड मी या चौकात पकडलेला आहे. आणि पुढच्या आठवड्यात बसवेश्वर महाराज चौक ते शास्त्री चौक रोड पण मी करत आहे. याच्या आधी अब्बास चौक असू द्या, शाळा नंबर 11 असू द्या, छत्रे तालिंबोळ असू द्या किंवा खतीब मोहल्ला असू द्या, हे काँक्रिटीकरणाचे जवळजवळ या भागातच आपले 1 crore कामं होत आहेत. प्रभागातील सर्वच कामं होत असताना घाटावर कामं असू द्या, इथं कामं असू द्या, काजा वसतमध्ये असू द्या, सर्व प्रकारे चारही दिशेला आपण काम केलेलं आहे. कुणी आपल्याला मतदान केलं, कुणी नाही केलं या प्रकारचा कोणताही विचार मनात ठेवलेला नाही. आणि मला सांगायला आनंद वाटतो आहे इथल्या नागरिकांना की हा रोड काय 7 तासात निघून जाणार नाही तर 6 वर्ष या रोडला काही होणार नाही. त्यामुळं खूप चांगला एक रोड झालेला आहे. आणि कणवाडकर हाऊद मशिदीच्या दारात हा रोड झालेला आहे त्यामुळं मला अजून जास्त आनंद आहे. 20 कार्यतत्पर कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय आमचे मित्र योगेंद्रदादा थोरात यांच्या खंडातून आणि कष्टातून आपला बरेच वर्ष हा दुर्लक्षित राहिलेला जो रस्ता होता कणवाडकर हौद मशिदीच्या समोरून खाली आमदार हाफिजबाई धत्तुरे यांच्या घरासमोरपर्यंत जाणारा जो रस्ता होता तो अतिशय रस्ता वाईट अवस्थेत होता. पण योगेंद्रदादांनी ह्या प्रभागातल्या सर्व जे कोणी हिंदू असू देत, मुस्लिम असू देत किंवा कुठल्याही जाती धर्माचे असू देत, कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता आपल्याला फक्त या प्रभागाचा विकासच करायचा आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही पद्धतीचं कपटनीतीचं राजकारण न करता फक्त ह्या वार्डातील लोकांना सुखसोयी आपल्याला कशा पुरवता येतील या पद्धतीचा विचार करून आज अतिशय चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा रस्ता हा झालेला आहे. आज या रस्त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये इतक्या उत्स्फूर्तपणे आमच्या या सर्व चौकातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत ह्या सर्वांचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि भविष्यातसुद्धा राहिलेली जी काही कामं असतील ती मी योगेंद्रदादांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीच्या आधी आपण राहिलेली कामं ही पूर्ण करून या वार्डातील नागरिकांना आपण कार्यसम्राट नगरसेवक आहात याची पोचपावती आधी दिलेलीच आहे पण राहिलेली कामं ही वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत तीही कामं आपण पूर्ण करावीत अशी आपणास मी विनंती करतो.